हॅलो एवरीबडी, तुमच्या सर्वांचं मी आजच्या सेशनमध्ये स्वागत करतो. आज आपण मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर या टॉपिकच्या तिसऱ्या दिवसाकडे जात आहोत. लास्ट डेमध्ये आपण मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर ह्या टॉपिकचं महत्त्वाचं पार्ट, दॅट इज मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्ट, हा पार्ट बघितला. इंडस्ट्रियल प्रोडक्टमध्ये आपण डिफरंट टाईप ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्ट जे मायक्रोबच्या सहाय्याने तयार केले जातात ते आपण बघितलं. त्यामध्ये मायक्रोब्स ॲज अ सोर्स ऑफ ऑर्गेनिक मटेरियल, मायक्रोब्स ॲज अ सोर्स ऑफ अल्कोहोलिक बेवरेजेस, मायक्रोब्स ॲज अ सोर्स ऑफ एन्झाईम्स, मायक्रोब्स ॲज अ सोर्स ऑफ व्हिटॅमिन्स, मायक्रोब्स ॲज अ सोर्स ऑफ अँटीबायोटिक्स, हे सगळे पॉईंट्स आपण यामध्ये बघितलं. या व्यतिरिक्त एक एक्स्ट्रा पॉईंट होता, मायक्रोब ॲज अ सोर्स ऑफ बायोमॉलिक्युल्स, ज्याच्यामध्ये आपण सायक्लोस्पोरिन ए आणि स्टॅटिन हे दोन कंपाऊंड बघितले होते. त्याच्यानंतर एक आणखीन एक पॉईंट आहे, बोर्डच्या बुकमध्ये तो ॲड केला आहे परंतु NCERT मध्ये नाही आहे, दॅट इज मायक्रोब्स इन जिब्रॅलिन. आणि एक चॅप्टरचं नाव आहे, तुम्हाला आठवत असेल, दॅट इज प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आणि ह्या टॉपिकमध्ये आपण प्लांट हार्मोन्स बघितले होते, बरोबर आहे. म्हणजे हे जे प्लांट हार्मोन्स आहेत, तर त्यामध्ये आपण जिब्रॅलिन बघितला होता. सेम ॲज इट इज पूर्ण मॅटर काय करायचं आहे तुम्हाला इथे घ्यायचं आहे, म्हणून मी त्याला एक्सप्लेन केलेलं नाही किंवा आताही त्याला एक्सप्लेन करत नाही आहे, ठीक आहे. आपण पुढे कंटिन्यू करूया. आता मायक्रोब्स अल्सो यूजफुल इन द सीवेज ट्रीटमेंट, मायक्रोब्स अल्सो यूजफुल इन द सीवेज ट्रीटमेंट. आता प्रश्न निर्माण होतो, व्हॉट इज सीवेज? सीवेज काय प्रकार आहे? सीवेज सिंपली आपल्याकडे आपण याला ड्रेनेज म्हणतो किंवा ड्रेनेज वॉटर म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. म्हणजे असं वॉटर जो वेस्ट मटेरियल कॅरी करतो किंवा जो वेस्ट मटेरियल कन्सिस्ट करतो. हे वेस्ट मटेरियल कोणतंही असू शकतो, इट इज फ्रॉम द हाऊस होल्ड, ठीक आहे. मग हे असेल ड्रेनेज वॉटर विच हॅविंग द वेस्ट मटेरियल. हे वेस्ट कुठून असेल? मग मे बी इट इज अन हॉस्पिटल वेस्ट, हे असू शकतं हॉस्पिटल वेस्ट. मे बी इट इज अन हाऊस होल्ड वेस्ट, घरातून बाहेर पडणारं वेस्ट वॉटर. त्यानंतर मे बी इट हॅविंग द ॲग्रिकल्चरल वेस्ट, मे बी केमिकल इंडस्ट्रीज और फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज और डिफरंट टाइप ऑफ इंडस्ट्रीज, ठीक है. ह्या सगळ्यांचं एकत्रितरित्या आपण त्याला आपण म्हणूया सीवेज. होतं काय, हे सगळं वाटर एकेकाळी, आता थोडंसं बदललं आहे, आणि सीवेज ट्रीटमेंट केली जाते आणि मग नंतर ह्या वाटरला पुढे डायरेक्ट वॉटर बॉडीमध्ये ॲड केलं जात होतं, वॉटर बॉडीज. आणि ही जी वॉटर बॉडीज होती ती नॅचरल वॉटर बॉडीज होती. तुम्ही कधी कोणी गावामध्ये राहत असेल, कोणी शहरामध्ये राहत असेल, तर ते पाहू शकतात की त्यांच्या घराचं जे काही वेस्ट आहे, वेस्ट वॉटर, हे ज्या ठिकाणी आणलं जातं किंवा एकत्र केलं जातं त्याला आपण सिम्पली ड्रेनेज पाईप म्हणतो, किंवा आपल्याकडे सरळ सरळ नाली पण म्हटलं जातं त्याला. तर त्याच्या थ्रू वाहून नेलं जातं. तुम्ही कधी बघितलं की हे कुठं जातं? तुम्ही जर सरळ बघितलं ना, तर गावाकडच्या लोकांना तर सरळ पाहायला भेटतं की हे जात आहे नदीकडे आणि त्याला सरळ सरळ नदीमध्ये सोडलेलं असतं. आणि जर शहरामध्ये असेल तर मग शहरामध्ये आधी मोठ्या वॉटर बॉडीमध्ये नेलं जातं आणि मग नंतर तिथून त्याला शहराच्या बाहेर ज्या ठिकाणी नॅचरल वॉटर बॉडी असेल त्या ठिकाणी सोडून दिलं जातं. आणि ॲक्च्युली आपण ही नॅचरल वॉटर बॉडी जी आहे ती आपण कशासाठी वापरतो? फॉर द पर्पज ऑफ, कशासाठी? ड्रिंकिंग पर्पजेससाठी वापरतो. आता विचार करा की वेस्ट मटेरियल आहे, आता हे सगळे वेस्ट आहेत,
याचबरोबर यामध्ये खूप असे इन्फेक्शियस किंवा हार्मफुल असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण असतील. डिफरंट टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, तुम्हाला पण माहिती आहे की ह्युमन हेल्थ अँड डिसीजमध्ये आपण असे काही चॅप्टर बघितलेले आहेत की मायक्रो ऑर्गॅनिझम्स थ्रू ॲनिमल डंग तुम्हाला माहिती आहे, म्हणजे आफ्टर डिफिकेशन फिकल मॅटर बरोबर हे जे मटेरियल आहे ते काय होतं, ते खाली आणलं जातं. मे बी इट विल बी एंटर इन टू द ड्रेनेज. घरातलं टॉयलेट वगैरे असेल तर तिथून काय होईल, डायरेक्ट सरळ सरळ ड्रेनेजमध्ये येईल. पॉसिबिलिटी आहे की यामध्ये व्हेरियस बॅक्टेरिया म्हणजे कोला बॅक्टेरिया असू शकतात, मे बी देर इज ॲन अमिबिक डिसेंट्रीसाठी रिस्पॉन्सिबल असलेला प्रोटोझोन असू शकतो, मे बी नेमॅटोड्स असू शकतात. असे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स याच्यामध्ये काय होतात, मिक्स होतात. आता हे सगळे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत तर हे मिक्स होऊन काय होईल वॉटर बॉडीजमध्ये, हे डायरेक्ट आपण ड्रिंकिंग पर्पजेससाठी वापरतो विदाऊट एनी फिल्टरेशन प्रोसेस. म्हणजे हे डायरेक्ट काय आहेत, आपल्यासाठी हार्मफुल आहेत. परंतु आता ह्या चॅप्टरमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर ही जी सिवेज ट्रीटमेंट आहे ती या ठिकाणी आणली गेली याच्यामध्ये ॲज अन बॅरियर प्रोसेस म्हणजे काय, किंवा ॲज अन इंटरमिजिएट प्रोसेस म्हणजे काय, इथून सगळीकडून बाहेर पडणारा वेस्ट आधी काय होईल त्या ठिकाणी सिवेज ट्रीटमेंट होईल, अँड आफ्टर सिवेज ट्रीटमेंट इट विल बी एंटर इन टू द वॉटर बॉडीज. बिकॉज आफ्टर सिवेज ट्रीटमेंट इट कॅन बी यूज्ड ॲज ड्रिंकिंग पर्पजेस. हे काय करता येईल, आपल्या ड्रिंकिंग पर्पजेससाठी आपल्याला याचा वापर करता येईल. याचं कारण काय की सिवेज ट्रीटमेंट झालेली आहे. समजते तुम्हाला सिवेज काय आहे, सिवेज ट्रीटमेंट काय. आपण सिवेजचं जर कंपोजिशन बघितलं ना, कंपोजिशन ऑफ द सिवेज, तर सिवेजमध्ये 99.5 to 99.9% हे वाटर असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर 0.1 to 0.5% हे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक वेस्ट असेल, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक वेस्ट. ऑन द बेसिस ऑफ धिस वेस्ट, ह्या वेस्टच्या बेसिसवरती दी सिवेज इज इन व्हॅरीड फॉर्म. मग डिपेंड करतं हे वेस्ट कुठून आलेलं आहे, ठीक आहे. मे बी दॅट वेस्ट फ्रॉम द इंडस्ट्रीज, मे बी दॅट वेस्ट फ्रॉम द ॲग्रिकल्चरल फील्ड. इंडस्ट्रीज पण डिफरंट टाईप असू शकतात, टॅनरी आहे, केमिकल इंडस्ट्रीज आहेत, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहेत, डिफरंट टाईप ऑफ इंडस्ट्रीज आहेत, स्टोन क्रशर इंडस्ट्री आहे, वेगवेगळ्या प्रकारची इंडस्ट्रीज आहेत. ह्या इंडस्ट्रीजमधून बाहेर पडणारा एफ्लुएंट किंवा या इंडस्ट्रीजमधून बाहेर पडणारा वेस्ट वॉटर, मग या पद्धतीने कंपोजिशनमध्ये बदल होत जाईल किंवा चेंज होत जाईल, ठीक आहे. मग हे झालं कंपोजिशन ऑफ द सिवेज. आपल्याला काय करायचं आहे, मायक्रोब्सचा वापर करून हे जे सिवेज आहे ह्या सिवेजचं कन्वर्जन ड्रिंकिंग पर्पजसाठी करायचं आहे, म्हणजे युजफुल वॉटरमध्ये करायचं आहे. वेस्ट वॉटरचं कन्वर्जन आपल्याला युजफुल वॉटरमध्ये करायचं आहे, अँड फॉर दॅट पर्पज देर इज ॲन सिवेज ट्रीटमेंट, अँड डिफरंट टाईप ऑफ मायक्रोब्स आर युजफुल ॲज ॲन सिवेज ट्रीटमेंट. वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स जे आहेत ते सिवेज ट्रीटमेंट पर्पजेससाठी काय केले जातात, वापरले जातात. ठीक आहे, मग आता ही ट्रीटमेंट कशा पद्धतीने केली जाते. फॉर धिस ट्रीटमेंट देर इज यूज ऑफ, म्हणजे ते सुरुवातच आपल्याला त्या पद्धतीने करावी लागेल. फॉर धिस ट्रीटमेंट देर इज यूज ऑफ, जे मायक्रोब्स या ठिकाणी वापरले जातात, देर इज यूज ऑफ हेटेरोट्रॉपिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हेटरोट्रॉपिक मायक्रोब्स या ठिकाणी वापरले जातात, म्हणजे या ठिकाणी ऑटोट्रॉपिक मायक्रोब्सचं यूज नाही. हेटरोट्रॉपिकमध्ये सुद्धा काही ॲरोबिक बॅक्टेरियाचा वापर केला जातो आणि काही अनॲरोबिक बॅक्टेरियाचा वापर केला जातो. मग ज्या ठिकाणी ह्या बॅक्टेरियाचा वापर केला जाईल ती ट्रीटमेंट ही बायोलॉजिकल ट्रीटमेंट असेल, आणि एक ट्रीटमेंट असते फिजिकल, ठीक आहे. तुमच्या NCERTच्या बुकमध्ये स्टेजेस ऑफ सिवेज ट्रीटमेंटमध्ये दोन स्टेजेस दिलेले आहेत, एक आहे प्रायमरी आणि दुसरी आहे
सेकंडरी असे दोन ट्रीटमेंट आहेत. यापैकी प्रायमरी ट्रीटमेंट ही फिजिकल ट्रीटमेंट असते. दिस इज अ फिजिकल ट्रीटमेंट. आणि सेकंडरी ट्रीटमेंट ही बायोलॉजिकल ट्रीटमेंट आहे. ठीक आहे. बोर्डनं काय केलं, प्रायमरी ट्रीटमेंट दोन पार्टमध्ये डिवाइड केलं. बोर्डचं उत्तर द्यायचं असेल तुम्हाला या पद्धतीने द्यावं लागेल, आणि एनसीईआरटी असेल तर थोडंसं डिफरंट करावं लागेल, म्हणजे फक्त ह्या दोन याच्यामध्ये. मग बोर्डनं काय केलं, प्रायमरी ट्रीटमेंटला दोन पार्टमध्ये डिवाइड केलं. एक घेतलं प्रिलिमिनरी, ठीक आहे, आणि दुसरं घेतलं प्रायमरी ट्रीटमेंट. ओके, आता प्रिलिमिनरी ट्रीटमेंट अगेन दोन पार्टमध्ये डिवाइड झालेली आहे. प्रिलिमिनरी ट्रीटमेंट याच्यामध्ये देर इज अन वन इज स्क्रीनिंग अँड सेकंड वन इज ग्रीट चेंबर ट्रीटमेंट. ठीक आहे. आणि प्रायमरी ट्रीटमेंट ही सरळ सरळ काय आहे, फिजिकल ट्रीटमेंट आहे. दॅट ज्याच्यासाठी एक स्पेसिफिकली एक टँक वापरला जातो. मी तुम्हाला सगळं इन डिटेल देईल पुढे. सेकंडरी ट्रीटमेंट जे आहे एन सी आर टीमध्ये काय केलं आहे, सेकंडरी ट्रीटमेंटला दोन पार्टमध्ये डिवाइड केलं. ठीक आहे. सेकंडरी ट्रीटमेंट एन सी आर टीमध्ये आहे सेकंडरीच्या नावानं एक सेकंडरी ट्रीटमेंट, आणि एक आहे टर्शरी ट्रीटमेंट. असे दोन ट्रीटमेंट आहेत. सेकंडरी ट्रीटमेंट ही बायोलॉजिकल आहे. मग सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये ही पहिली जी सेकंडरी ट्रीटमेंट आहे जी बोर्डनं दिलेली आहे त्यामध्ये ॲरोबिक प्रोसेस होते, आणि टर्शरी ट्रीटमेंट जी सेकंड आहे त्यामध्ये अनॲरोबिक प्रोसेस केली जाते. क्लिअर होतं तुम्हाला? म्हणजे इथे एकदम इन शॉर्ट या ठिकाणी तुमच्यासमोर ठेवलं आहे मी. इथे ॲरोबिक ट्रीटमेंट आहे आणि इथे अनॲरोबिक आहे. इन शॉर्ट तुमच्यासमोर हे जे काही सिवेज ट्रीटमेंटचे स्टेजेस आहेत मी तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. ठीक आहे. याच्यातून तुमचं एन सी आर टी क्लिअर झालं, आणि याच्यातून काय झालं, तुमचं बोर्ड क्लिअर झालं, आणि याच्यातून एन सी आर टी आणि बोर्डमध्ये इंटरनली दिलेलं मॅटर क्लिअर झालं. इजंट इट? आता ही प्रोसेस कशा पद्धतीने चालते मी एकदम सोफिस्टिकेटेड जे तुम्हाला समजेल या पद्धतीने घेऊन जाईल ह्या प्रत्येक ट्रीटमेंटला. आधी आपण ट्रीटमेंट पूर्णपणे पाहूया आणि मग नंतर फिगर बेस्ड पाहूया. बोर्ड प्रमाणे डायरेक्ट जाऊ आपण. पहिली ट्रीटमेंट आहे प्रिलिमिनरी ट्रीटमेंट. प्रिलिमिनरी ट्रीटमेंट बिफोर प्रायमरी ट्रीटमेंट. मग जो सीवेज वॉटर आहे काय केलं जातं प्रिलिमिनरी ट्रीटमेंटमध्ये, जो सीवेज वॉटर आहे दिस सीवेज वॉटर गोज फ्रॉम टू चेंबर्स, दोन चेंबरमधून या वॉटरला नेलं जातं. मग दिस सीवेज वॉटर पास थ्रू और पास्ड इन टू फर्स्ट दॅट इज अन दिस स्क्रीनिंग चेंबर. काय केलं जातं याला, स्क्रीनिंग चेंबरमध्ये पास केलं जातं. आता स्क्रीनिंग चेंबर, दिस इज अ स्क्रीनिंग प्रोसेस. स्क्रीनिंग चेंबर काय असतं, या चेंबरमध्ये नेट असतं, इट कन्सिस्ट नेट. आता नेट असल्या कारणानं जे काही लार्ज पार्टिकल आणि फ्लोटिंग डेब्रीज असेल, वेस्ट आहे, वेस्टमध्ये लार्ज मटेरियल पण असतं आणि फ्लोटिंग डेब्रीज पण असतात. मग जे लार्ज मटेरियल आणि फ्लोटिंग डेब्रीज आहेत ते फिल्टर होतील, म्हणजे ते त्या नेटच्या आत बाहेर राहतील आणि बाकी इफ्लुएंट आतमध्ये चालला जाईल. मग इथं नेट असेल, इथे काय होईल, स्क्रीनिंग चेंबरमध्ये देर इज रिमूवल ऑफ लार्ज पार्टिकल्स अँड फ्लोटिंग डेब्रीज. डेड मटेरियल आपण ज्याला म्हणतो दॅट इज डेब्रीज. हे मटेरियल काय होतं, स्क्रीनिंग चेंबरमधून सेपरेट होतील. ठीक आहे. आता लार्ज पार्टिकल नाही आहे, आता कोर्स ऑफ पार्टिक्युलेट मॅटर आणि काही प्रमाणामध्ये बॅक्टेरियाज प्रेझेंट असतात. ठीक आहे. आता बॅक्टेरियाची वेळ जर आहे तर मग आपल्याला पुढे प्रायमरी ट्रीटमेंटकडे जायचं आहे. प्रिलिमिनरी ट्रीटमेंटमध्ये लगेचच बॅक्टेरियावरती वर्क होणार नाही, पण ग्रीट चेंबर. मग आता इथून दी सीवेज विल बी
ट्रांसफर इनटू द ग्रिट चेंबर. सीवेज काय केलं जाईल? ग्रिट चेंबर मध्ये ट्रान्सफर केलं जाईल. काय असतं ग्रिट चेंबर? ग्रिट चेंबर एक असा चेंबर आहे की ज्याच्यामध्ये लार्ज स्टोन्स ठेवलेले असतात आणि काही ब्लॅक स्टोन्स त्या ठिकाणी ठेवलेले असतात. म्हणजे असे डिफरंट टाईप ऑफ मटेरियल त्या ठिकाणी ठेवलेले असतात. फॉर व्हॉट पर्पज? ते कशासाठी ठेवलेले असतात की हे जे सीवेज त्यातून जाणार आहे तर यामध्ये जे काही कोर्स पार्टिक्युलेट मॅटर असेल तर हे पार्टिक्युलेट मॅटर हे काय होईल, त्याच्या बाहेर राहून जाईल आणि फक्त वॉटर किंवा इफ्लुएंट आपण ज्याला म्हणूया ते खाली चाललं जाईल. या पद्धतीने प्रोसेस केली जाते. मग इथं ग्रिट चेंबर आपण घरी पण बघितलेलं असेल, जे म्हातारे लोक आहेत ते जुने लोक, तर जुने लोक काय करतात ट्रीटमेंट पर्पजेससाठी, ट्रीटमेंट म्हणण्यापेक्षा फिल्ट्रेशन पर्पजेससाठी, घरामध्ये सुद्धा काही लोक अजूनही आहेत गावाखेड्याकडे आपल्याला पाहायला भेटतं की जर खारं पाणी असेल किंवा बोरवेलचं वॉटर पाणी असेल तर मग काय केलं जातं, त्याला ह्या ग्रिटमधून म्हणजे त्यांनी घरातच ज्या ठिकाणी नळ असतं तशा खाली ते ठेवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये असे मोठे मोठे स्टोन्स त्याच्या खाली वाळू हे ठेवलेलं असतं, ठीक आहे. जेव्हा आणि कोल पण त्या ठिकाणी असतो, जेव्हा पाणी त्याच्यातून चाललं जातं ना तर त्याच्यामध्ये असलेलं जे काही साल्ट असेल किंवा अदर जे काही लार्ज पार्टिकल्स असतील व्हॉटएव्हर जे काय असेल ते सगळं काय व्हायचं, त्याच्यामध्ये फिल्टर व्हायचं आणि मग खाली परत त्याला कलेक्ट केलं जायचं. लार्ज स्टोन आणि स्मॉल स्टोन्स वाळू आपण ज्याला म्हणतो आपल्याकडे बांधकाम पर्पजेससाठी वापरली जाते. मग त्याच्यातून पाणी निघून जाईल आणि एक प्रकारचं फिल्ट्रेशन होईल. मग फिल्ट्रेशनमधून पाणी खाली जेव्हा येतो तर तो फिल्टर्ड वॉटर असतो. तसंच काहीसं ग्रिट चेंबरमध्ये केलं जातं. ग्रिट चेंबर तुम्हाला कळत असेल काय आहे म्हणून. मग ग्रिट चेंबरमधून काय केलं जाईल, हे जे सीवेज वॉटर आहे ते पास केलं जाईल. हे पास केल्या कारणानं काय होणार आहे, जे काही पार्टिक्युलेट मॅटर आहे ते रिमूव्ह केलं जाणार आहे. देर इज अन रिमूवल ऑफ पार्टिक्युलेट मॅटर, ठीक आहे. आता काही प्रमाणामध्ये हे जे पार्टिक्युलेट मॅटर आहे याच्या बरोबर काही बॅक्टेरियाज पण असतात जे काय केले जातात, इथे मारले जातात. ही झाली अबाउट दी प्रिलिमिनरी ट्रीटमेंट. प्रिलिमिनरी ट्रीटमेंट झाल्यानंतर याच्यातून बाहेर पडणारा जो सीवेज असेल, आता ह्या सीवेजला नाव आहे दॅट इज प्रिलिमिनरी इफ्लुएंट. या ट्रीटमेंटमधून बाहेर पडणारं मटेरियल त्याला आपण म्हणतो इफ्लुएंट. आता या इफ्लुएंट नंतर मग आपल्याला पुढे जायचं आहे की हे इफ्लुएंट पुढे प्रायमरी ट्रीटमेंटसाठी एंटर होईल किंवा प्रायमरी ट्रीटमेंट चेंबरमध्ये त्याला पाठवलं जाईल. मग प्रायमरी ट्रीटमेंट चेंबर, प्रायमरी ट्रीटमेंट काय आहे मी तुम्हाला आधीच क्लिअर केली. दिस प्रिलिमिनरी इफ्लुएंट एंटर इन टू दी, इथून पुढे कंटिन्यू करतो. प्रायमरी ट्रीटमेंट प्रिलिमिनरी इफ्लुएंट याच्यामध्ये आलं. प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये आता इथं ह्या ट्रीटमेंट पर्पजेससाठी एक सेपरेट टँक आहे आणि हे जे टँक असेल त्याला आपण सेटलिंग टँक म्हणतो, विच इज कॉल्ड एज द प्रायमरी सेटलिंग टँक. मग इफ्लुएंट इथं मी प्रिलिमिनरी इफ्लुएंट म्हणतो. प्रिलिमिनरी इफ्लुएंट पास इन टू द प्रायमरी सेटलिंग टँक. एक प्रकारे सेडिमेंटेशन करण्याची प्रोसेस. सेडिमेंटेशन तुम्हाला बऱ्यापैकी माहीत आहे की यामध्ये या मध्ये असलेला जो लार्ज मटेरियल आहे किंवा लार्ज पार्टिकल्स असतील हे खाली जमा होतात. एक प्रकारे गाळ आपण ज्याला म्हणतो, सेडिमेंट म्हणजे काय, गाळ, ठीक आहे. मग सेडिमेंटेशन करण्याची प्रक्रिया, हेन्स दिस प्रायमरी सेटलिंग टँक इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रायमरी सेडिमेंटेशन टँक. तर आणखीन काय म्हटलं जातं, प्रायमरी सेडिमेंटेशन टँक हे नाव या ठिकाणी दिलं जातं. आता प्रायमरी सेडिमेंटेशन टँकमध्ये काय केलं जाईल फक्त, मग त्यामध्ये प्रेझेंट असलेला जो स्लज असेल
हायर डेन्सिटी असलेले जे पार्टिकल्स किंवा हायर डेन्सिटी असलेला जो एरिया असेल तो काय केला जाईल, तिथं खाली सेटल होऊ दिलं जाईल. ठीक आहे, मग ते खाली सेटल होऊ दिलं तर वरती फक्त काय राहील, सुपरनेटंट राहील. सुपरनेटंट समजतं ना, म्हणजे लिक्विडिक मटेरियल वरती प्रेझेंट राहील आणि बाकी लार्ज पार्टिकल किंवा हायर डेन्सिटी असलेलं मटेरियल जे आहे ते काय केलं जाईल, खाली जमा केलं जाईल, सेटल केलं जाईल. मग प्रायमरी सेटलिंग टँकमध्ये हीच महत्त्वाची प्रक्रिया या ठिकाणी केली जाते. मग याच्यामध्ये होतं काय, तर 50 to 70% जे मटेरियल आहे आपण त्याला म्हणूया ऑर्गॅनिक मॅटर, 50 to 70% मॅटर विल बी सेटल्ड डाऊन. हे काय होईल, हे खाली सेटल केलं जाईल. हे जे सेटल केलेलं मटेरियल आहे दिस इज कॉल्ड ॲज द प्रायमरी स्लज. याला काय नाव दिलं जातं, दिस इज कॉल्ड ॲज प्रायमरी स्लज. ठीक आहे, जो सेटल्ड ऑर्गॅनिक मॅटर असेल दिस इज कॉल्ड ॲज प्रायमरी स्लज, विच इज ॲन सेटल्ड ऑर्गॅनिक मॅटर. हे काय होईल, प्रायमरी सेडिमेंटेशन टँकमध्ये हे काय होईल, सेपरेट होईल. याचबरोबर देर इज इन रिडक्शन इन कॉलिफॉर्म बॅक्टेरिया. असे जे बॅक्टेरिया जे फिकल मॅटर बरोबर आलेले आहेत त्यांना आपण कॉलिफॉर्म बॅक्टेरिया म्हणतो, जे हार्मफुल बॅक्टेरिया असतात. आणि हे जवळपास 30 to 40% 30 to 40% हे बॅक्टेरिया काय होतील, इथे रिड्यूस केले जातील किंवा रिमूव्ह केले जातील. ठीक आहे, आता याच्यामध्ये खाली जमा झालेला जो स्लज आहे ना, प्रायमरी स्लज, इट विल बी रिमूव्ह आउट. याला काय केलं जाईल, याला रिमूव्ह केलं जाईल. दिस विल बी रिमूव्ह, कारण हे काय आहे, खाली जमा झालेलं आहे, त्याला इझिली आपण रिमूव्ह करू शकतो. आता हे रिमूव्ह कसं केलं जातं, मग वरती राहिलेला जो सुपरनेटंट आहे तो काय केला जातो, पुढे ट्रान्सफर केला जातो नेक्स्ट टँकमध्ये, म्हणजे सेकंडरी ट्रीटमेंट झाले त्याला ट्रान्सफर केला जातो. आणि मग खाली साचलेलं जे गाळ असेल त्या गाळाला काय केलं जातं, त्याच्यातून काढलं जातं ते गाळ. हे सेटल डाऊन, हे प्रायमरी स्लज आहे, त्याला रिमूव्ह केलं जाईल इथून. मग आता याच्यातून राहिलेलं मटेरियल काय असेल, दॅट इज अँड प्रायमरी इफ्लुएंट. आधी काय होतं, प्रिलिमिनरी इफ्लुएंट होतं ही प्रोसेस झाल्यानंतर. आता ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आता काय आहे, प्रायमरी इफ्लुएंट आहे, याच्यातून येणारं प्रायमरी इफ्लुएंट. प्रायमरी इफ्लुएंट काय आहे, ऍक्च्युअली इट इज अँड सुपरनेटंट. समजतं हे कसं आहे, मी इथे क्लिअर करतो पहा. समजा दिस इज अँड टँक. ठीक आहे, आता ह्या टँकमध्ये काय झालं, प्रिलिमिनरी इफ्लुएंट, प्रिलिमिनरी इफ्लुएंट ह्या टँकमध्ये आणलं गेलं. ठीक आहे, यामध्ये जे लार्ज मटेरियल आहे ज्याला आपण गाळ म्हणूया, आता हे काय होणार आहे, इथं खाली साचलं जाणार आहे. आणि बाकीचं जे सुपरनटंट आहे, म्हणजे लिक्विड मटेरियल आणि लो डेन्सिटी असलेलं मटेरियल, हे वरती राहील. ठीक आहे, आता याच्याशी कनेक्टेड पुढे नेक्स्ट टँक आहे. ठीक आहे, मग फक्त इफ्लुएंट इथे चालला जाईल आणि हा जो पार्ट आहे ॲज इट इज खालीच राहील. ठीक आहे, मग ह्या पार्टला काय केलं जाणार आहे, this part will be removed, this is called as the primary sludge. hela kay kela jail, remove kela jail. kay ahe ha, ha zala tumcha primary sludge, mi tya thikani tumhala dile, he remove kela jail ani ha effluent ahe, yala apan kay mhanuya, primary effluent. ha primary effluent next टँककडे पाठवलं जाईल. आता नेक्स्ट टँक जे आहे ते सेकंडरी ट्रीटमेंटचं टँक आहे. आपण मग त्या सेकंडरी ट्रीटमेंटच्या टँककडे जाऊया. Thank you.
secondary treatment. Secondary treatment मध्ये काय केलं जातं? In secondary treatment, it is actually a biological treatment. And secondary treatment, it is specifically as a, that is aerobic treatment. एक गोष्ट ध्यानात ठेवा, सीवेजमध्ये ॲनिमल डंग पण असतो. रुडिमेंटरी ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्यांच्या रुमेनमध्ये हे ॲनिमल डंग प्रेझेंट असतं. आता हे रुमेन जे आहे आपण मायक्रोब्सचे बायोलॉजिकल क्लासिफिकेशनच्या वेळेस पाहत होतो, तर त्यावेळेस आपण हे बघितलं आहे की त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेलं, तर रुमेनमध्ये प्रेझेंट असलेलं डंग आहे, त्याच्या आतमध्ये काही स्पेशलाइज्ड बॅक्टेरिया असतात, त्याला आपण मिथॅनोजन्स म्हणतो. बरोबर, मिथॅनोपॉकस असेल किंवा अदर बॅक्टेरिया असतील, बरोबर आहे. हे जे बॅक्टेरिया आहेत ते अनएरोबिक बॅक्टेरिया आहेत, जे नॅचरली आतमध्ये रुमेनमध्ये प्रेझेंट असतं, नंतर सीवेजमध्ये ॲड केला जातो किंवा ॲड होतो. ठीक आहे, पण ॲरोबिक आपण स्वतः ॲड करतो. ठीक आहे, मग याच्यासाठी हा जो प्रायमरी एफ्लुएंट आहे, त्या प्रायमरी एफ्लुएंटला लार्ज ॲरेशन टँकमध्ये, म्हणजे प्रायमरी एफ्लुएंट हा आहे, हा प्रायमरी एफ्लुएंट कुठे जाणार आहे? मग इथे लार्ज एरेशन टँक. वाय इट इज कॉल्ड ॲज एरेशन टँक? बिकॉज मॅकॅनिकली इन धिस टँक देर इज अन एजायटेशन. मॅकॅनिकली काय केलं जातं? एजायटेशन केलं जातं. आणि एजायटेशन केल्या कारणाने काय होतं? एअर प्रोड्यूस होतो. ठीक आहे, या व्यतिरिक्त एअर आणखीन आतमध्ये पंपही केलं जातो. तसं एजायटेशनमुळे नॅचरली एअर पंप होतोच. एअर पंप झाला म्हणजे ऑक्सिजन आलं म्हणजे त्या ऑक्सिजनचा उपयोग कोण करणार आहे? ॲरोबिक बॅक्टेरिया करणार आहे. म्हणून इथं लार्ज एरेशन टँक, प्रत्येक ठिकाणी टँक वेगवेगळा आहे ते ध्यानात ठेवा. इथे जो टँक आहे तो आहे लार्ज एरेशन टँक. मग यामध्ये काय होईल? इन धिस कंडिशन ऑर इन धिस टँक व्हॉट हॅपन? देर इज अन एजायटेशन. हे एजायटेशन कसं असेल? इट इज अन मेकॅनिकल प्रोसेस. मेकॅनिकली एजायटेशन केलं जाईल. अल्सो एअर पंप्ड इन, एअरही आतमध्ये टाकलं जाईल, ज्या कारणास्तव ॲरोबिक बॅक्टेरिया जे आहेत ते या ठिकाणी काय करतील? काम करतील. मग इथं काय होईल? बघ, यामध्ये ॲरोबिक बॅक्टेरिया विल बी ग्रोज. हे ॲरोबिक बॅक्टेरिया ग्रो होत असताना दे युजेस ऑर्गॅनिक मॅटर ऑफ, हे काय करतील? ऑर्गॅनिक मॅटर वापरतील. कशातलं? प्रायमरी इन्फ्लुएंटचं. ऑफ प्रायमरी इन्फ्लुएंट. मग ऑर्गॅनिक मॅटर प्रायमरी इन्फ्लुएंटचं वापरल्या कारणानं काय होईल? त्या ठिकाणी बिकॉज ऑफ ग्रोथ ऑफ ॲरोबिक बॅक्टेरिया द बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड विल बी रिड्यूस्ड. म्हणजेच काय होईल या ठिकाणी? BOD, याला आपण म्हणतो बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. ठीक आहे, विल बी रिड्यूस्ड, हे या ठिकाणी कमी होईल. जेव्हा बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड कमी होतो त्यावेळेस ॲरोबिक बॅक्टेरिया खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेले असतील, इतके वाढले असतील त्यांनी फ्लॉक तयार केलं असेल. फ्लॉक्स आफ्टर ग्रोथ दे फॉर्म फ्लॉक्स. हे फ्लॉक काय आहे? इट इज ए मेश लाईक स्ट्रक्चर. मेश लाईक स्ट्रक्चर. मग एरेशन टँक आहे, लार्ज एरेशन टँकमध्ये गेल्यानंतर वरती एक मेश सारखं स्ट्रक्चर तयार केलं जाईल. समजा आपण इथून आलो, इथे आहे हा एरेशन टँक. हा एरेशन टँक काहीसा असा असतो. ठीक आहे, हा जो आहे कंटिन्युअसली फिरत असतो. हा पार्ट जो आहे तो कंटिन्युअसली काय होतो? फिरत असतो. फिरत असल्या कारणाने एजायटेशन होतो. ठीक आहे, इथं क्लिअर झालं. आता इथे वरती मेश सारखं स्ट्रक्चर, हा पूर्ण एरिया जो आहे ना, इथे हा मेश सारखं स्ट्रक्चर तयार होईल. दिस इज कॉल्ड ॲज फ्लॉक्स. याला आपण काय म्हणतो? याला आपण फ्लॉक्स म्हणतो. ठीक आहे, ज्या कारणास्तव काय होतो? ह्या सीवेजमधलं
बीओडी जो आहे तो काय होईल इथं रिड्यूस केला जाईल, एवढंच नव्हे मग त्याबरोबर काही अदर लार हाय डेन्सिटी असलेला जो मटेरियल आहे तो काय होईल खाली जमा केला जाईल, परत इथून पण त्याला रिमूव्ह केलं जाईल. मग आता हे झाल्यानंतर हा जो पूर्ण मटेरियल आहे विथ फ्लॉक्स याला आपण म्हणतो सेकंडरी इफ्लुएंट. दिस इज कॉल्ड ॲज अ सेकंडरी इफ्लुएंट. हे तुम्हाला इथं कळलं आहे वर्क कोणाचं झालं आहे, इथं काम झालेलं आहे कोणाचं, इथे काम झालं आहे ॲरोबिक बॅक्टेरियाचं, म्हणून त्याला आपण बायोलॉजिकल ॲरोबिक बायोलॉजिकल प्रोसेस असं म्हणतो. मग आता इथे ही प्रोसेस झाली, ही प्रोसेस झाल्यानंतर काय केलं जाईल, मग याच्यापासून जो मटेरियल तयार होईल म्हणजे आफ्टर धिस दी मटेरियल विल बी सेकंडरी इफ्लुएंट. ठीक आहे, सेकंडरी इफ्लुएंट विल बी ट्रान्सफर फॉर टर्शरी ट्रीटमेंट. हे काय केलं जाईल, टर्शरी ट्रीटमेंटसाठी पाठवलं जाईल. मग आता आपण पुढे पाहूया टर्शरी ट्रीटमेंट. प्रत्येक ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे टँक्स वापरले जातात ते चांगल्या पद्धतीने ध्यानात ठेवा. ठीक आहे, टँक आणि हे जे बॅक्टेरिया आहेत ह्या बॅक्टेरियाविषयी विचारलं जातं, कोणकोणत्या प्रकारचे बॅक्टेरिया असेल. ॲरोबिक बॅक्टेरिया तुम्हाला माहीत आहे कोणकोणते आहेत, आपण ऑलरेडी त्यांचं स्टडी केलेलं आहे, त्याच्यामुळे मी या ठिकाणी त्याला एक्सप्लेन केलेलं नाही. आपण आता टर्शरी ट्रीटमेंटकडे जाऊया. नाउ व्हॉट हॅपन इन टर्शरी ट्रीटमेंट. टर्शरी ट्रीटमेंट इज ऑल्सो ए बायोलॉजिकल ट्रीटमेंट. ही सुद्धा काय आहे, स्पेशली एक बायोलॉजिकल ट्रीटमेंट आहे. आता बायोलॉजिकल ट्रीटमेंट आहे पण कोणती, अनएरोबिक ट्रीटमेंट. अनएरोबिक ट्रीटमेंट पण लगेचच अनएरोबिक ट्रीटमेंट नाही, लगेचच नाही. मग सेकंडरी इफ्लुएंट जो आहे ना तो सेकंडरी इफ्लुएंट सेटलिंग टँकमध्ये ट्रान्सफर केला जाईल. आता इथे काय आलेलं आहे, हेअर देर इज अन सेकंडरी इफ्लुएंट. हे सेकंडरी ट्रीटमेंट नंतर आलेलं आहे, सेकंडरी इफ्लुएंट विल बी ट्रान्सफर टू दी सेटलिंग टँक. हा सेटलिंग टँक सेम ॲज कोणतो, आपण प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये जो सेटलिंग टँक वापरला होता तसाच सेटलिंग टँक या ठिकाणी असतो, सेम सेटलिंग टँक असतो. या ठिकाणी आलेला जो सेकंडरी इफ्लुएंट आहे विच हॅविंग रिड्यूस द बीओडी, ज्याचं बीओडी काय झालेलं असेल कमी झालं असेल, तसंही ऑक्सिजन डिमांड कमी झालं म्हणजे आता या ठिकाणी काय होऊ शकतं, अनएरोबिक बॅक्टेरिया चांगल्या पद्धतीने वर्क करू शकतात. पण अनएरोबिक बॅक्टेरिया वर्क करण्यासाठी सुपरनटंट वापरलं जातं किंवा अनएरोबिक बॅक्टेरिया ट्रीटमेंट करण्यासाठी सुपरनटंट वापरला जातो, म्हणून सेटलिंग टँक आहे. मग सेटलिंग टँकमध्ये काय केलं जाईल, इन सेटलिंग टँक दी सेकंडरी इफ्लुएंट अलाउड टू सेटल डाऊन, त्याला सेटल करण्यासाठी अलाउ केला जातो. मग याच्यामध्ये जो बॅक्टेरियल फ्लॉक आहे तो सेडिमेंट होईल. इन सेटलिंग टँक व्हॉट हॅपन, दी बॅक्टेरियल फ्लॉक बॅक्टेरियल फ्लॉक्स विल बी सेडिमेंट, इट अलाउड टू सेडिमेंट. हे सेडिमेंट केल्या कारणानं खाली जो साचला जाईल ना, नाउ सी हियर अगेन इथून तुमचं काय आलेलं आहे, सेकंडरी इफ्लुएंट आलेला आहे. ठीक आहे, हा सेकंडरी इफ्लुएंट आतमध्ये आल्यानंतर आता इथं सेटलिंग केलं आहे, सेटलिंग करताना काय केलं, मग तुमचा जो फ्लॉक होता ना मेश इट अलाउड टू सेटल डाऊन, याला काय केलं खाली सेटल होऊ दिलं, आणि याचबरोबर याच्यामध्ये वरती त्याचं सुपरनटन पण आहे. ठीक आहे, आता ह्या सुपरनटनचं आपल्याला काहीही काम नाही. मग हे सुपरनटन काय केलं जाईल, पुढे ट्रान्सफर केलं जाईल. मेन जो आहे हे सेटल्ड झालेला मटेरियल आहे, हे सेटल झालेलं मटेरियल जसं जसं सेटल होत जाईल ना तसं तसं हे मटेरियल वाढेल, इट विल बी इन्क्रीज्ड.
आता सेटल्ड झालेल्या मटेरियलला नाव दिलं जातं. आफ्टर सेडिमेंटेशन द सेटल्ड मटेरियल इज कॉल्ड ॲज ॲक्टिवेटेड स्लज. याला काय म्हटलं जातं? दिस इज कॉल्ड ॲज ॲक्टिवेटेड स्लज. दिस इज ॲन ॲक्टिवेटेड स्लज. हे मागे काय आहे? ह्या टँकच्या मागे आपण लास्ट टँक घेतला, कोणता होता? एरेशन टँक होता, बरोबर. मग ॲक्टिवेटेड स्लजचं स्मॉल अमाऊंट याच्यामधून दोन पार्ट केले जातात. जो स्मॉल अमाऊंट आहे, स्मॉल अमाऊंट ऑर स्मॉल पार्ट विल बी ट्रान्सफर टू दी ट्रान्सफर बॅक, याला मागं पाठवलं जातं. इट विल बी ट्रान्सफर टू दी एरेशन टँक. हे कुठे पाठवलं जाईल? एरेशन टँककडे. आणि जो मेजर पार्ट असेल, दी मेजर पार्ट विल बी ट्रान्सफर टू दी अनॅरोबिक स्लज डायजेस्टर. ॲक्टिवेटेड स्लज आहे, अनॅरोबिक डायजेशन केलं जाणार आहे. मग इट विल बी ट्रान्सफर टू, याला कुठे ट्रान्सफर केलं जाईल? इट विल बी ट्रान्सफर टू अनॅरोबिक स्लज डायजेस्टर. ठीक आहे, स्मॉल पार्ट अगेन एरेशन करून परत त्याला पुढे आणलं जाणार आहे. ठीक आहे, अनॅरोबिक स्लज डायजेस्टरमध्ये इथे अनॅरोबिक बॅक्टेरिया काम करतात. मग डिफरंट टाईप ऑफ अनॅरोबिक बॅक्टेरिया आहेत. ॲक्टिवेटेड स्लज, स्मॉल अमाऊंट, मग इथं याच्या खालून हा छोटासा पार्ट काढला जातो. ठीक आहे, हा कुठे चालला आहे? हा चालला आहे तुमच्या एरेशन टँककडे, रिटर्न चालला आहे स्मॉल अमाऊंट. आणि इथून लार्ज अमाऊंट जो आहे तो ट्रान्सफर केला जाईल. ठीक आहे, हा पार्ट चाललेला आहे अनॅरोबिक स्लज डायजेस्टरकडे. अनॅरोबिक स्लज डायजेस्टरमध्ये तिथं अनॅरोबिक बॅक्टेरिया आहे, मोस्टली मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. कोणते असतात मोस्टली या ठिकाणी? मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया असतात. मग हे काय करतील? या ठिकाणी डायजेशन प्रोसेस करतील, आणि डायजेशन प्रोसेसच्या वेळेस ड्युरिंग डायजेशन दी गॅसेस विल बी रिमूव्ह, त्यातून गॅसेस बाहेर पडतील. मग इथे जे गॅसेस बाहेर पडतील, मोस्टली मिथेन, CO2, तुमचं H2, डिफरंट टाईप ऑफ गॅसेस आहेत जे काय केले जातील, याच्यातून बाहेर पडतील. आता हे बाहेर पडल्यानंतर आता राहिलेलं जो मटेरियल आहे, म्हणजे आफ्टर अनॅरोबिक स्लज डायजेशन दी लास्ट मटेरियल, दॅट इज टर्शरी इफ्लुएंट. याला आपण काय म्हणूया? टर्शरी इफ्लुएंट. याच्यातून बाहेर पडलेला या टर्शरी इफ्लुएंटला नॅचरल बॉडीकडे ट्रान्सफर केलं जाईल. नॅचरल बॉडी म्हणजे रिव्हर असेल, व्हॉटएव्हर काय असेल ते, पण डायरेक्ट नव्हे. मग इथं काय केलं जाईल? इथं क्लोरिनेशन प्रोसेस आहे. क्लोरिनेशन आपल्याकडे रिव्हर्स ऑस्मॉसिस आणि क्लोरिनेशन केलं जातं. कशामध्ये? आपल्याकडे फिल्टरमध्ये, बरोबर ना? आपण प्रत्येक घरी आता फिल्टर बसवलेले असतात पाण्यासाठी. मग तिथं क्लोरिनेशन केलं जातं. क्लोरिनेशन ही फिल्टरेशनची एक महत्त्वाची प्रोसेस आहे. आता हे पाणी ड्रिंकिंग पर्पजेससाठी वापरण्याजोगतं झालेलं आहे, आणि याला काय केलं जाईल? आता नॅचरल वॉटर बॉडीमध्ये ट्रान्सफर केलं जाईल. क्लिअर? म्हणजे आता याच्यातून तुम्हाला हे क्लिअर झालेलं असेल की ही कम्प्लीट ट्रीटमेंट कशा पद्धतीने काम करते, हाऊ इट वर्क्स. मी तुम्हाला प्रत्येक ट्रीटमेंट सेपरेट सेपरेट करून या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही ह्या सगळ्या फिगरला एकत्र करू शकता. ठीक आहे, आणि सगळ्या फिगरला एकत्र करून एक कम्प्लीट तुम्ही फिगर तयार करू शकता. ही फिगर मला, हे तुमच्यासाठी होमवर्क असेल एक प्रकारे. मला फक्त काय करायचं आहे, तुम्ही अशी एक कॉमन फिगर काढून पाठवायची आहे व्हॉट्सॲपवरती त्याचे इमेजेस. तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला कळेल. मग एक कॉमन फिगर असेल त्याची इमेज, ज्याच्यामध्ये प्रिलिमिनरी ट्रीटमेंट टू नॅचरल वॉटर बॉडीपर्यंत ज्या पद्धतीने सगळे ट्रीटमेंट केले जातात त्याची एक स्पेसिफिक फिगर, एक चार्ट तयार करायचा, आणि तो चार्ट मला व्हॉट्सअपवरती पाठवायचा आहे. हे तुमच्यासाठी काय असेल?
होमवर्क असेल. आता ही सीवेज ट्रीटमेंट या ठिकाणी पूर्ण झाली. सीवेज ट्रीटमेंट नंतर आपल्याला पुढे जायचं आहे, दॅट इज ॲन मायक्रोब्स इन बायोगॅस प्रोडक्शन. बायोगॅस प्रोडक्शन, ठीक आहे. आता बायोगॅस तुम्ही खूप वेळेस ऐकलेला आहात. बायोगॅस देर इज ॲन बायोगॅस प्लांट फार्ममध्ये मोस्टली वापरला जातो. खाली जमिनीखाली ठेवलेला असतो तो बायोगॅस प्लांट, या ठिकाणी बायोगॅस प्रोडक्शनसाठी वापरला जातो. आता बायोगॅस काय प्रकार आहे ॲक्च्युली? बायो, ठीक आहे, बायो म्हणजे ॲनिमल किंवा लिव्हिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा उपयोग करून तयार केलेलं गॅस. स्पेसिफिकली या ठिकाणी सोर्स जो वापरला जातो, सोर्स दॅट इज गोबर. माहिती तुम्हाला गोबर, आपल्याकडे इंडियामध्ये गोबर म्हटलं जातं. ॲनिमल डंग, जे रुडिमेंटरी ऑर्गॅनिझम्स आहेत, ॲनिमल्स आहेत, त्याच्यातून बाहेर पडणारा जो डंग असेल, त्याचं फिकल मॅटर असेल, त्याला आपण काय म्हणतो? गोबर म्हणतो. मग ह्या गोबरपासून तयार केला गेलेला गॅस त्याला आपण गोबर गॅससुद्धा म्हणतो. वी ऑल्सो कॉल्ड देम गोबर गॅस. तुम्हाला माहिती आहे रुडिमेंटरी ऑर्गॅनिझम्सच्या रुमेनमध्ये मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. हे अनेरोबिक बॅक्टेरिया आहेत, पण मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया जेव्हा ह्या डंगवरती प्रक्रिया करतात किंवा प्रोसेस करतात, तर त्यानंतर गॅस रिलीज होतो, दॅट इज ॲन मिथेन, ज्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईडसुद्धा असतो. मग हा जो गॅस आहे, ह्याच गॅसला आपण स्पेशली बायोगॅस असं म्हणतो. मग भारतामध्ये एक इन्स्टिट्यूट आहे, दॅट इज इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट, IARI, आणि दुसरं आहे त्याला आपण आणखीन एक नाव देतो, खाडी ग्राम उद्योग समूह असं आपण त्याला नाव देतो. आणि त्याच बेसिसवरती त्याला त्याची एक स्पेशल संस्थाच तयार केली गेलेली आहे, आणि त्या संस्थेचं एक स्पेसिफिक नाव आहे. तुम्हाला या आधी मला आठवत नाही मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही, परंतु त्याला आपण नाव दिले खाडी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन. व्हॉट वी कॉल्ड इट? खाडी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन, दॅट इज KVIC. ह्या दोघांनी मिळून हा बायोगॅस प्लांट जो आहे तर तो तयार केला आहे, एक प्रकारे डिस्कवर केला आहे. आणि ह्याच संस्थेमार्फत आपल्याकडे जे फार्मिंग फार्मर्स जे आहेत, ते फार्मर्सला एक प्रकारे या प्लांटसाठी काही प्रमाणामध्ये अनुदानही किंवा ग्रांटही अवेलेबल करून दिली जाते. कर्ज स्वरूपामध्ये बँका त्यांना कर्जसुद्धा देतात, ठीक आहे. मग हे बायोगॅस प्रोडक्शनमध्ये ह्या संस्थांचं महत्त्वाचं काम आहे, याच्यावरती प्रश्न पण विचारला गेलेला आहे, ठीक आहे. मग बायोगॅस प्रोडक्शनमध्ये हे संस्था स्पेसिफिकली वर्क करतात. आता बायोगॅस ॲक्च्युली काय आहे? बायोगॅस इट इज ए कॉन्स्टिट्युएंट ऑफ, मग डायरेक्ट कंपोजिशन घेतलं तुम्हाला कळून जाईल, इट इज अँड कॉन्स्टिट्युएंट ऑफ मिथेन. मेजर पार्ट जो त्यामध्ये प्रेझेंट असतो तो मिथेनचा आहे. कंपोजिशनवरती प्रश्न विचारलेला आहे, हा NH4 आपण ज्याला म्हणतो, ठीक आहे, सॉरी CH4 आपण ज्याला म्हणतो. मग मिथेन अबाउट 70% पार्ट हा मिथेनचा आहे. त्यानंतर CO2 हा पण गॅस आहे, इट इज अबाउट 25%, म्हणजे तर 95 झालेत. आणि अदर गॅसमध्ये H2 असेल, त्यानंतर H2S असेल, त्यापैकी हे दोन्ही मिळून जे आहेत ते 5% असेल, आणि काही ऑदर आहेत अँड ऑदर, हे दोन्ही एकत्ररित्या 5% आहे. असं टोटल कंपोजिशन आहे बायोगॅसचं. हे असं कंपोजिशन असल्या कारणानं हे गॅस पोल्युशन क्रिएट करत नाही. सेकंड थिंग रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी आहे. अगेन अँड अगेन आपण त्याला तयार करू शकतो, ओके. थर्ड, कितीतरी एरियाजमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो, म्हणजे लाइटनिंग असेल, स्ट्रीट लाइटनिंग असेल, त्यानंतर स्मोकर म्हणून वापर आपण करू शकतो, इवन
कुकिंग पर्पजेससाठी आपण त्याचा वापर करू शकतो. असे कितीतरी एरियाज आहेत, त्या एरियाजमध्ये ह्या बायोगॅसचा आपण उपयोग करू शकतो. म्हणजे बायोगॅस हे एक चीप इझिली अवेलेबल असणारा एनर्जी सोर्स आहे. इट इज अन चीप अँड इझिली अवेलेबल एनर्जी सोर्स, दॅट इज अन बायोगॅस. मग हे बायोगॅस तयार कशा पद्धतीने केलं जातं, हाऊ इट विल बी फॉर्म, किंवा कशा पद्धतीने, मग याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं सोर्स काय आहे. त्याचं मेन सोर्स गोबर, ज्याला आपण काय म्हणतो, दॅट इज अन ॲनिमल डंग, हे मेजर सोर्स आहेत. प्लस याच्याबरोबर काही ॲग्रिकल्चरल वेस्ट असतं, प्लस इट हॅव्हिंग द ॲग्रिकल्चरल वेस्ट, हे एकत्रितरित्या या ठिकाणी वापरला जातो फॉर द पर्पज ऑफ प्रोडक्शन ऑफ बायोगॅस. बायोगॅस प्रोडक्शनची प्रोसेस आहे, प्रोसेस ऑफ बायोगॅस प्रोडक्शन, इट हॅव्हिंग थ्री स्टेप्स. काही बुकमध्ये चार स्टेप दिलेले आहेत, काही बुकमध्ये तीन स्टेप दिलेले आहेत. स्पेसिफिकली आपण फक्त तीनच स्टेपचा या ठिकाणी विचार करूया. मग इट हॅव्हिंग द थ्री स्टेप्स, आता ह्या थ्री स्टेप्समध्ये हे जे सगळं मटेरियल आहे ते कसं आहे, पॉलिमर आहे. म्हणजे आपण त्याला म्हणूया कॉम्प्लेक्स मटेरियल आहे, ऑर्गॅनिक मटेरियलच आहे पण कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटर आहे. मग कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटरला आपण पॉलिमर म्हणतो. पहिल्या स्टेपमध्ये हायड्रोलिसिस केलं जाईल आणि हायड्रोलिसिसद्वारे पॉलिमरचं कन्वर्जन कशामध्ये केलं जाईल, मोनोमरमध्ये केलं जाईल. मग इथं पहिली स्टेप दॅट इज ॲन हायड्रोलायसिस, याला आपण डिकम्पोजिशन प्रोसेससुद्धा म्हणतो किंवा सोलुबलायझेशन मटेरियलसुद्धा आपण या ठिकाणी म्हणतो. मग यामध्ये केलं काय जाईल, तर कॅटल डंग, ठीक आहे, त्यानंतर काही प्रमाणामध्ये ॲग्रिकल्चरल वेस्ट प्लस वॉटर, हे सगळं एकत्र करून काय केलं जाईल, याची स्लरी तयार केली जाईल. एकत्र करून काय केलं जाईल, स्लरी तयार केली जाईल. आता ह्या स्लरीवरती काही हायड्रोलायटिक बॅक्टेरिया आहेत, अनॲरोबिक हायड्रोलायटिक बॅक्टेरिया, ते या ठिकाणी वापरतात. मायक्रोब्स इन बायोगॅस प्रोडक्शन इथूनच सुरू झालेत. मग इथं एक प्रकारे अनॅरोबिक ट्रीटमेंट आहे. काय होईल, मग तुमचं पॉलिमर आहे, पॉलिमरचं कन्वर्जन मोनोमरमध्ये केलं जाईल आणि त्यासाठी प्रोसेस इज हायड्रोलिसिस. आणि हायड्रोलिसिस करत असताना या ठिकाणी बॅक्टेरिया वापरले जातील, दॅट इज अनॅरोबिक बॅक्टेरिया, त्याला आपण हायड्रोलायटिक बॅक्टेरिया म्हणतो, विच आर हायड्रोलायटिक बॅक्टेरिया. मग याच्यामध्ये एक्झाम्पल क्लॉस्ट्रिडियम, त्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल घेऊ शकता, सिडोमोनास. मग जर समजा पॉलिमर कार्बोहायड्रेट असेल तर मोनोमर काय असेल, सिंपल शुगर असेल. जर पॉलिमर प्रोटीन असेल तर मोनोमर काय असेल, अमिनो ऍसिड असेल. जर पॉलिमर हे लिपिड किंवा फॅट असेल तर मोनोमर काय असेल, फॅटी ऍसिड्स असतील, फॅटी ऍसिड्स, ग्लिसरॉल, या पद्धतीने. समजते ना तुम्हाला, म्हणजे हे आपण रेस्पिरेशनच्या वेळेसही बघितलेलं होतं. ठीक आहे, चला, ही पहिली प्रोसेस झाली, दिस अँड फर्स्ट स्टेप. नाव सेकंड स्टेप, सेकंड स्टेपमध्ये काय केलं जाईल, देर इज अन मिथॅनो सॉरी ॲसिडोजिनेसिस. हे जे मोनोमर आहे, ह्या मोनोमरवरती ॲसिटिक ॲसिड बॅक्टेरिया किंवा ॲसिड प्रोड्यूस करणारे बॅक्टेरिया, आपण ऑर्गॅनिक ॲसिड्स बघितले आहेत ऑलरेडी. ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये डिफरंट टाईप ऑफ बॅक्टेरियाज आपण बघितले, त्यापैकी कोणतेही बॅक्टेरिया तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. डिपेंड करतं तुम्हाला कोणतं ॲसिड या ठिकाणी तयार करायचं आहे, परंतु मोस्टली तुम्हाला इथं ऑर्गॅनिक ॲसिड्स तयार करायचे आहेत. मग इथं ऑर्गॅनिक ॲसिड प्रोड्यूस करणारे जे बॅक्टेरिया आहेत त्या ठिकाणी वापरले जातात, ते सुद्धा मे बी अनॲरोबिक असू शकतात. ठीक आहे, अनॲरोबिक ॲसिडोजेनिक बॅक्टेरिया. मग इथं देर इज यूज ऑफ अनॅरोबिक ॲसिडोजेनिक बॅक्टेरिया जे ऑब्लिगेट अनॅरोबिक असतील, दिस आर द ऑब्लिगेट अनॅरोब्स. ठीक आहे, म्हणजे ते फक्त अनॅरोबिक, त्यांना ऑक्सिजन अवेलेबल झाला तर ते एरोबिक होणार असं काही नाही, फॅकल्टिटी असतं ते. मग अनॅरोबिक ॲसिडोजेनिक बॅक्टेरिया या ठिकाणी वापरले जातील, हे काय होतील, त्या मोनोमरवरती काम करते. म्हणजे तुमचं अमायनो ॲसिड असतील, सिम्पल शुगर असेल, त्यानंतर डिफरंट टाईप ऑफ कंपोनेंट्स आहेत, त्यावरती ॲक्ट होईल. मी इथं मोनोमर देतो,
monomer. There is acidogenesis from organic acids. ऑर्गेनिक ऍसिड मध्ये कोणते ऍसिड असू शकतं तुमचं? ऍसिडिक ऍसिड असू शकतं, फॉलिक ऍसिड असू शकतं, डिफरंट टाइप ऑफ ऍसिड्स आहेत. इथं काय आहेत? ऍसिडोजेनिक बॅक्टेरिया, मी ऍसिडिक ऍसिड बॅक्टेरिया या ठिकाणी लिहितो. हा एक एक्झाम्पल त्यामध्ये मी टाकलंय, ठीक आहे. आता जेव्हा इथे ऑर्गेनिक ऍसिड तयार होत असेल तेव्हाच या ठिकाणी एक गॅस रिलीज होतो, दॅट इज अँड CO2. काय होईल इथं? कार्बन डायऑक्साईड इथं रिलीज होईल. तसे अनएरोबिक प्रोसेस आहे आणि अनएरोबिक प्रोसेस तुम्हाला माहीत आहे चांगल्या पद्धतीने की कार्बन डायऑक्साईड त्याच्यातून रिलीज केला जातो, ठीक आहे. नाऊ नेक्स्ट स्टेप, लास्ट वन, मेन गॅस प्रोड्युसिंग स्टेप आहे, दॅट इज मिथॅनोजेनेसिस. थर्ड, मिथॅनोजेनेसिस. याचं कारण इथं मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया आहेत. इथे जे तुम्हाला ऑर्गेनिक ऍसिड भेटले ना, ऑर्गेनिक ऍसिड, दॅट ऑर्गेनिक ऍसिड कंटेन सम अमाऊंट ऑफ मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. मिथॅनोकॉकस मिथॅनोबॅसिलाय, ठीक आहे, त्याला आपण सिंपली म्हणतो मिथॅनोजन्स, मिथॅनोजन्स. आता हे जे मिथॅनोजन्स आहेत ते ऑर्गेनिक ऍसिड्सवरती वर्क करून किंवा डिकम्पोजिशनची प्रोसेस करून काय करतील? डिफरंट टाईप ऑफ गॅसेस रिलीज करतील. मिथेन प्लस CO2 प्लस H2S प्लस S2 असे डिफरंट टाईप ऑफ गॅसेस ते काय करतील? या ठिकाणी रिलीज करतील. म्हणजे तुम्हाला पाहिजे असलेलं जे मेन गॅस आहे ते काय झालं? या ठिकाणी रिलीज झालं आहे. म्हणजे आता गॅस तुमचं इथे तयार झालेलं आहे. त्याचे जे फंक्शन्स आहेत मी तुम्हाला सेपरेटली सांगितलेले आहेत, ठीक आहे ना. तरीसुद्धा इन शॉर्ट या ठिकाणी तुम्हाला फंक्शन्स देतो, कारण फंक्शन्सवरती सुद्धा प्रश्न विचारली गेलेली आहेत. मग बेनिफिट्स, फर्स्ट, इट इज अँड चीफ सेफ अँड इझिली अवेलेबल रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. म्हणजे ज्याला इझिली जनरेट करता येऊ शकतं, स्टोअर्ड करता येऊ शकतं आणि रिलीजही करता येऊ शकतो. रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी विच कॅन बी इझिली स्टोअर्ड देन जनरेट अँड रिलीज्ड. त्यानंतर सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट बेनिफिट, दॅट इज अँड इट विल बी यूज्ड इन द डोमेस्टिक लाइटनिंग, डोमेस्टिक लाइटनिंग. त्यानंतर कुकिंग, स्ट्रीट लाइटिंग. आता हे प्रत्येक सेपरेट मी या ठिकाणी देत नाही, ठीक आहे. स्ट्रीट लाइटिंग असेल, त्याच्यानंतर ऑल्सो इट विल बी यूजफुल इन द इंडस्ट्रीज, किंवा इंडस्ट्रियल लाइटनिंग आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर पुढे नेक्स्ट, दॅट इज हे जे आहे इट बर्न्स विथ ब्लू फ्लेम, बर्न्स विथ ब्लू फ्लेम. आता ब्लू फ्लेम बर्न होत असेल तर पोल्युशन फ्री असेल. तुम्ही घरी गॅस लावून बघा त्याला. आपल्याकडचा जो गॅस आहे तो काहीसा ब्राउनिश फ्लेम दाखवतो, पण हे कसं दाखवतो? ब्लू फ्लेम दाखवतो, विच इज अँड पोल्युशन फ्री. मग पुढचं जे नेक्स्ट याचं बेनिफिट असेल, दॅट इज अँड पोल्युशन फ्री, हे त्याचं बेनिफिट असेल. त्यानंतर इट इम्प्रूव्ज, हेल्प्स टू इम्प्रूव्ह सॅनिटेशन ऑफ द सराउंडिंग, इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह सॅनिटेशन ऑफ सराउंडिंग. आता विचार करा, ह्या दोन गोष्टी आहेत, पोल्युशन फ्री आणि सॅनिटेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी सराउंडिंगचं. याचा अर्थ इट इज अँड इको फ्रेंडली. हे कसं असेल? इको फ्रेंडली गॅस असेल, ठीक आहे. तर हे काही महत्त्वाचे याचे बेनिफिट्स आहेत, ठीक आहे. एन्व्हायरमेंट इम्बॅलन्स करण्यासाठी सुद्धा त्याचा यूज होतो. बायोगॅस प्लांट आहे जो त्याची फिगर एकदा परीक्षेमध्ये सुद्धा विचारलेली आहे. मी एकदम सिंपल फॉर्ममध्ये तो बायोगॅस प्लांटची फिगर तुमच्यासमोर ठेवतो, नंतर तुम्ही सेपरेट त्याला बुकमध्ये पाहून घ्या. त
तशी ती सिंपल आहे. ठीक आहे, आता हा जो बायोगॅस प्लांट आहे, जमिनीखाली असलेला पार्ट हा महत्त्वाचा पार्ट, याच्या आतमध्ये एक गॅस होल्डर असतो. देर इज अन गॅस होल्डर. ठीक आहे, ह्या प्लांटमध्ये गॅस प्रोडक्शनसाठी मटेरियल टाकण्यासाठी, मग हे जमिनीच्या वरतीला पार्ट आहे, इथे हा ॲनिमल डंग ॲड करण्याचा एरिया. ठीक आहे, यामध्ये ॲनिमल डंग वापरला जातो विथ वॉटर. त्यानंतर एक्सक्रीट होणारा जो स्लज आहे तो या ठिकाणी कलेक्ट केला जातो. ठीक आहे, हा असेल स्लज, इथं असेल ॲनिमल डंग अँड वॉटर, या ठिकाणी ॲड केलं जाईल. आता एवढंच नव्हे, या व्यतिरिक्त या ठिकाणी डोम शेप्ड स्ट्रक्चर असतो, असा डोम शेप्ड स्ट्रक्चर असतो जिथून गॅस कलेक्ट केला जातो. ठीक आहे, हा डोम शेप स्ट्रक्चर असतो आणि हा जो आहे, दिस इज कॉल्ड एज द गॅस चेंबर. इथून प्रक्रिया होऊन तयार होणारा जो गॅस असेल, हा गॅस या ठिकाणी कलेक्ट होतो, म्हणजे या ठिकाणी सगळं जमा होतो. CH4 असेल तुमचं, त्यानंतर CO2 असेल, H2 असेल, H2S असेल. ठीक आहे, दिस इज अन बायोगॅस प्लांट. ओके, सो दिस इज अबाउट मायक्रोब्स इन बायोगॅस प्रोडक्शन. लास्ट पॉईंट, आपल्याला दोनच पॉईंट बाकी राहिले आहेत, मायक्रोब्स ॲज अ बायो फर्टिलायझर एजंट आणि ॲज वेल ॲज मायक्रोब्स ॲज अ बायो कंट्रोल एजंट, हे दोन राहिलेले आहेत. हे दोन पॉईंट नेक्स्ट लेक्चरमध्ये आपले पूर्ण होऊन जातील. ओके, थँक्यू व्हेरी मच.